बदलतो जीवनाची शैली। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका या श्री शंभू वरद प्रदः सूतपसा नामना सहस्रस्वकं दत्वा श्री द्विजय पदं शिवं करं तस्मै। तेन स्थापित एवं सद्गुण वपुहा क्षेत्रे सदा तिष्ठति। तं वंदे मणिपुरके गणपति देवं महांत मुद्रा। विश्वाची निर्मिती झाली ती श्री सत्वापासून, आणि जेव्हा जेव्हा विश्वावरती काही संकट आली तेव्हा तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या देवतांनी देखील श्री सत्वाची आराधना करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं। असंच एक रूप जे आहे ते रांजणगावच्या महागणपती स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं। रांजणगावचा महागणपती अष्टविनायकांपैकी एक। पुण्यापासून 60 किलोमीटरवर या महागणपतीचं ठाण। गावाच्या अगदी प्रथमदर्शी असलेली दगडी कमान पाहूनच मंदिराच्या भव्यतेची प्रचिती येते। ज्या ठिकाणी शंकराला गणेशानं दर्शन दिलं त्या ठिकाणीच महागणपतीचं मंदिर उभं आहे। महागणपतीच्या नावासारखंच भव्य असं हे मंदिर 7.5 एकरांमध्ये वसलंय। मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना उजव्या बाजूला उद्यान तर डाव्या बाजूला यज्ञ मंडप नजरेस पडतो। दगडी तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच कौलारू घराप्रमाणे टुमदार मंदिर नजरेचा ठाव घेतं। महागणपतीवर श्रद्धा असणाऱ्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करत मंदिराला दगडी गाभारा बांधलाय। तर पेशव्यांचे सरदार होळकर आणि शिंदे यांनी या मंदिराला दगडी ओवऱ्या बांधल्या। हे मंदिर पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला 1790 मध्ये। पेशव्यांनी आपल्या सरदारांकडून याचा जीर्णोद्धार करून घेतला। त्यानंतर अन्नाबा देव म्हणून जे होते त्यांना इथली सनद दिली दिवाबत्तीची आणि पूजा करण्याची। तेव्हापासून आज सागायत या मंदिराची पूजा देव फॅमिलीपैकी देव कुटुंबियांचे वंशज करत आहेत। आणि साधारणतः 7.5 एकराच्या परिसरामध्ये हे विस्तीर्ण मंदिर विस्तारलेलं आहे। पेशवी काळात बांधण्यात आलेला लाकडी सभामंडप आणि त्यावरचं नाजूक नक्षीकाम मंदिराच्या सुंदरतेत अधिकच भर घालतात। मंडपाचं छत कौलारू असलं तरी आतलं प्रशस्त बांधकाम भाविकांचं मन प्रसन्न करतात। काळानुरूप या मंदिरात अनेक बदल झाले असले तरी मंदिरासमोरील दगडी नगारखाना, दगडी वेस आणि दीपमाळ ह्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंचं जतन केलं गेलंय। एवढंच नाही तर मंदिराची पौराणिक कथा चित्ररूपात रेखाटण्यात आली आहे। पेशवेकालीन
मंदिराच्या अगोदर जीर्णोद्धार होण्याअगोदर जे या ठिकाणी जुनं पुरातन मंदिर होतं त्या मंदिराचे काही खांबही आम्ही त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीचे खांबांचं जतन आणि पेशवेकालीन जो सभा मंडप आहे त्याचं जतन या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे. गाभाऱ्यातून आत प्रवेश करताच चांदीच्या मखऱ्यात विराजमान झालेल्या सुखकर्ता तसंच दुःखकर्ता असणाऱ्या विनायकाची मूर्ती भक्तांच्या नजरेत भरते. विशेष म्हणजे या मूर्तीला दररोज सुवर्ण अलंकार चढवले जातात. तसंच सोन्याचे परशु कमळ केवडा यांची आरास मोर्याचं रूप आणखीनच खुलवते. सोन्या चांदीच्या आभूषणांनी सजवलेली ही मूर्ती पाहून आलेल्या भक्तांचं मन प्रसन्न आणि क्लेशमुक्त होतं. मराठी महिना जो आहे त्यातल्या प्रतिपदेला हा उत्सव सुरू होतो आणि प्रतिपदेपासून प्रतिपदा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी अशा चार दिवसांमध्ये ह्या गणपतीला ह्या संपूर्ण परिसरामधले पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ ह्या गणपतीला दर्शनासाठी येतात आणि इथं कुठेही जवळ गणपती बसत नाही. पुराणात सांगितल्याप्रमाणेच ह्या मूर्तीला 10 चेहरे आणि 20 हात असून मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धी आहेत. ही मूर्ती पूर्वाभिमुख असल्यानं सूर्याची किरणं थेट मूर्तीच्या अंगावर पडतील अशा प्रकारे स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं जातं. ही बैठी मूर्ती आहे पूर्वाभिमुख आहे, पूर्वेच्या दिशेला हिचं तोंड आहे. म्हणजे एकेकाळी सूर्याची किरणं मूर्तीवर पडायची सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेला. तर ही मूर्ती महागणपती म्हणून संबोधली जायला लागली कारण त्यांचं रूप जे आहे ते विराट दर्शन शंकरांना दर्शन दिलं होतं. त्रिपुरासुरानं गजाननाकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सर्व जग पादाक्रांत करण्याचं ठरवून स्वर्गावर स्वारी केली. इंद्रासह देवांच्या सैन्याची दाणादाण केली आणि स्वर्ग पाताळ आणि वैकुंठ लोक सर्व काही हस्तगत केलं. शंकराला प्रसन्न करून त्यांच्याकडून कैलास पर्वत मिळवला. तसंच पृथ्वीवरही आपलं साम्राज्य स्थापून यज्ञ गादी कृत्य बंद पाडली आणि स्वतःचीच पूजा करायला सुरुवात केली. त्यावेळी नारदांनी त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकराचं सहाय्य घेण्याचं सुचवलं. शंकराचं आणि त्रिपुरासुराचं पुष्कळ काळ युद्ध झालं मात्र त्यांनाही तो आवरेना. शेवटी शंकरानं श्री गणेशाची प्रार्थना केली. गजानन प्रसन्न झाला आणि त्यानं दिलेल्या बीज मंत्रानं मंत्रून बाण सोडताच त्रिपुरासूर कोसळून पडला. शंकरानं ज्या क्षेत्रात तपश्चर्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळवला ते हे क्षेत्र. त्याच ठिकाणी त्यांनी मणिपूर नावाचं नगर वसवलं. तेच हे रांजणगाव. 10 तोंड 20 हात आणि 10 सोंड अशा रूपात गणेशानं शंकराला दर्शन दिलं. त्यामुळेच गणेशाच्या या रूपाला महागणपती म्हटलं गेलं. देवादिदेव महादेवांनी त्याच्यावर स्वारी केली परंतु 13 युद्ध त्यांनी त्या ठिकाणी केली परंतु त्या 13 युद्धामध्ये सुद्धा त्यांना त्याचा पराजय करता आला नाही. त्यामुळे मग ते चिंतित होते. त्याच वेळेला नारद मुनी त्या ठिकाणी शंकरांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की महादेव तुम्ही गणपतीची आराधना केली होती का युद्ध करायला जाताना. तर शंकरांनी स्वाभाविकपणे त्यांना नाही सांगितलं. मग म्हणाले तुम्ही गणेश तत्व जरा विसरलात तर तुम्हाला जय कसा मिळेल. म्हणून मग त्यांनी त्यांना शंकरा गणपतीचा मंत्र दिला बीज मंत्र आणि शंकरांना सांगितलं की तुम्ही यांची गणपतीची आराधना करा आणि ते तुम्हाला याच्यामध्ये यश देतील. मग त्यांनी आराधना जिथं केली ते हे ठिकाण जे आहे हे महागणपती रांजणगाव.
कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा ज्येष्ठ माघ आणि भाद्रपद या महिन्यात प्रतिपदा ते चतुर्थी या काळात रांजणगाव मध्ये मोठे उत्सव साजरे केले जातात. महागणपतीच्या चार बहिणी रांजणगावच्या चारही दिशांना राहत असल्याची इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भाद्रपदातील उत्सवासाठी या बहिणींना माहेरी आणण्यासाठी गावकरी पायी यात्रा करतात. जवळपास 6 महिने त्यांचा इथे वास करतात अशी गावकऱ्यांची समजूत आहे. माघ महिन्यात त्यांची थाटामाटात पाठवणी करतात. चारी दिशेला गणपतीच्या चार बहिणी स्थापित केलेल्या आहेत. त्या चार बहिणींना पालखी जाते. आपण इथं जे डाव्या हाताला जर उत्सवमूर्ती बघितली तर त्या उत्सवमूर्तीचं पालखीमध्ये आपण ठेवून ती सर्व गावकरी अनवाणी पायात काहीही न घालता एक वस्त्र असं ओले त्यांनी गावांना जातात. चार दिशेच्याची जी चार गावं आहेत आणि तिथल्या देवीला आपल्या ह्या उत्सवासाठी इकडं घेऊन येतात आणि मग 6 महिने ती देवी त्या चारी देवी ह्या इथं राहतात अशी कल्पना आहे. आणि माघ महिन्यामध्ये परत जेव्हा दुसरी यात्रा असते तेव्हा त्या देवींना परत जाऊन सोडून यायचं अशी ही आख्यायिका ह्या ठिकाणी पाळली जाते. आणि याच्यामध्ये रोज पहाटे 5 वाजता आपण प्रातःपूजा करून मंदिर गणपतींना उठवतो. ती प्रातःपूजा होते. प्रातःपूजा झाल्यानंतर दुपारी 11:30 ते 12:30 महापूजा असते. तिन्ही उत्सवांसाठी रांजणगावमध्ये भक्तांची गर्दी होते. आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून महागणपती ट्रस्टच्या वतीनं प्रशस्त दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. मंदिराच्या मागील बाजूस भक्तांसाठी अल्पदरामध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच दररोज ह्या ठिकाणी 2 वेळा अन्नदानही केलं जातं त्यामुळे भाविक भक्तांची मोठी सोय होते. महागणपती देवस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांची सर्वात प्रथम सुविधा पाहिली जाते. त्यांना येण्या इथे आल्यानंतर राहण्यासाठी एकदम अत्यल्प दरात राहण्यासाठी 50 रूमचे सर्व भक्तनिवास इथे सुसज्ज असे बांधलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना जेवणासाठी आपण मोफत असं अन्नदान दोन्ही वेळेस देतो. दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी पुन्हा 7 ते 9 असं 2 वेळेस त्यांना पूर्णपणे मोफत जेवणाची सोय केलेली आहे. अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकांना इथे आल्यानंतर यात्रापूर्तीचं समाधान मिळतं. मंदिराचा परिसर आणि इथली प्रसन्नता पाहून भाविकांची पावलं वारंवार रांजणगावकडे वळतात. इच्छा होती माझी आज पूर्ण झाली. आणि हे म्हणजे रांजणगाव देवस्थान खूप प्रचंड म्हणजे खूप आवडते माझं पहिली गोष्ट. आणि पहिले वेळेस आलेली पण अनुभव खूप झाला आणि पहिली गोष्ट ते अनुभव पूर्ण होतात म्हणून परत दर्शनाला आलेली मी आज स्पेशल गणपतीला दर्शन करण्याकरता. मी इथं रांजणगावची महात्मा बऱ्याच वर्षापासून ऐकून होतो पण मला इथे येण्यासाठी वेळ मिळाला नाही. आज मला तो वेळ मिळाला त्यामुळे मी खूप समाधानी आहे. आणि इथले वातावरण आहे ते एकदम व्यवस्थित आहे. इथे खूप समाधानी आणि प्रत्येक भाविकाने इथे येऊन काहीतरी आपलं एक बघावं की रांजणगाव गणपती कसा आहे. अष्टविनायकापैकी एक असल्यामुळे तो खूप छान आणि सुंदर आहे आणि प्रत्येकाने इथे यावं. अष्टविनायकापैकी एक स्थान असं रांजणगाव प्रसिद्ध आहेच. सोबतच औद्योगिकीकरणामुळे इथला विकास झपाट्याने होतोय.
देशी विदेशी अनेक नामवंत कंपन्यांनी इथे आपल्या शाखा सुरू केल्या आहेत, त्यामुळे MIDC म्हणून नावारूपास आलेलं रांजणगाव आता हळूहळू काट टाकतंय. इथल्या मातीच्या घरांची जागा आता इमारतींनी घेतली आहे, तर डांबरी रस्तेही सिमेंटचे झाले आहेत. औद्योगिकीकरणामुळेही गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे, मात्र सगळ्यांमध्येही गावात ठिकठिकाणी दिसणारे जुने वाडे आणि पार अजूनही ह्या ठिकाणी भरणारा आठवडी बाजार रांजणगावच्या खुणात जपताना दिसतात. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.